समाजामध्ये संपर्क साधताना धंदा व्यापार विकास प्रशासकीय सेवांचा यामध्ये विस्तार यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे गेल्या सुमारे शंभर वर्षांमध्ये नवनवीन माध्यमे काळाच्या गरजेनुसार उपलब्ध झाली त्यामुळे व्यवहार शिक्षण प्रशासकीय सेवा आर्थिक व्यवहार करमणूक निरनिराळे खेळ या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाला विविध माहिती ताबडतोब मिळविणे व मिळालेल्या माहितीवर त्याची प्रक्रिया करणे व ती माहिती योग्य त्या ठिकाणी विनाविलंब पोहोचवणे आता अत्याधुनिक दळणवळणाच्या साधनांमुळे शक्य झाले आहे त्यामुळे लोक जवळ येण्यास मदत झाली आहे देशातील कायदा व सुव्यवस्था शिक्षण आरोग्य व्यापार शेती उद्योगधंदे देशाचे संरक्षण करमणूक अशा विविध प्रगतीचे टप्पे केवळ दळणवळण माध्यमाच्या विकासामुळे शक्य झाले आहेत प्यारा संपर्क व्यवस्थेत निरनिराळ्या व्यक्तींशी किंवा संस्थांशी संपर्क जोडणाऱ्या कोणत्याही माध्यमाचा त्यामध्ये समावेश होऊ शकतो विविध प्रसार साधने म्हणजे चित्रपट आकाशवाणी दूरदर्शन व वृत्तपत्र साधने म्हणजे टपाल तार टेलेक्स दूरवाणी विविध क्षेत्रांमध्ये केले जातात परिच्छेद महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे व्यापार साक्षरता प्रसार नागरीकरण इतर राज्यांच्या तुलनेने पुष्कळ समाधानकारक असल्यामुळे वरील सर्व माध्यमांचा लाभ राज्यास बऱ्यापैकी झालेला आहे भारतातील सर्वात मोठी तार तारकचेरी मुंबईत असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सेवा या तार तारकचेरी केंद्रामार्फत फार मोठ्या प्रमाणावर पुरविल्या जातात टेलेक्सची सेवा देशात एकोणीसशे त्रेसष्टमध्ये सुरू झाली महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर नाशिक औरंगाबाद अमरावती येथे टेलेक्स व्यवस्था आहे उद्योगधंदा व्यापारवाढीच्या दृष्टीने टेलेक्स व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी सतत होत आहे टेलेक्स टेलिफोनच्या बाबतीत महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे राज्याच्या उत्पन्नात होणारी वाढ विमा कंपनी बँक धंदा परीक्षा अशा सेवांचा विस्तार यामुळे टेलिफोनची मागणी कित्येक पटीने वाढली आहे परिचित करमणुकीचे कार्यक्रम वृत्तप्रसार आरोग्य कुटुंब कल्याण आदींचा प्रसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवामान बाजारभाव भाषा यांच्या प्रसारासाठी आकाशवाणीचे माध्यम प्रभावी आहे स्वातंत्र्यापूर्वी एकोणीसशे सत्तावीसमध्ये प्रथम मुंबई येथे रेडिओ केंद्र सुरू झाले